एसटी कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे कोर्टाचे निर्देश असूनही कर्मचारी संपावर मात्र ठाम आहेत. शुक्रवारपर्यंत अवमान याचिकेवर उत्तर द्या असं हायकोर्टानं कामगार संघटनांना सांगितलंय. हायकोर्टामध्ये पुढच्या सोमवारी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी होणार आहे. दरम्यान हे सगळं होत असताना एसटी कर्मचारी मात्र संपाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळं अवमान याचिका जी दाखल करण्यात आलेली आहे महामंडळाकडून त्याला उत्तर द्या असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमेय, आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं? कविता, न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली आणि अपेक्षेप्रमाणे एसटी महामंडळानं संपकरी कर्मचारी, त्यांच्या संघटना आणि नेते यांच्या विरोधात अवमान याचिका जी आहे ती कोर्टात सादर केलेली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना ज्यांनी हा संप लावून धरला सुरुवातीला आणि त्यांचे नेते अजय कुमार गुज्जर यांची या नावं कंटेम्प्ट पिटिशनमध्ये आहेत, यांना आता हायकोर्टानं नोटीस जारी केलेली आहे आणि शुक्रवारपर्यंत तुमच्यावर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करत त्यांना आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच यावर आता पुढील आठवड्यात म्हणजे सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यात या अवमान याचिकेचं काय होतं, अवमानाची कारवाई कामगारांना सामोरे जावं लागते का, हे स्पष्ट होईल. मात्र संघटनेनं सुद्धा आता ठामपणे भूमिका घेत हा संप बेकायदेशीर असल्याचं मान्य करत आणि तो दावा आपला कायम ठेवत कामगारांविरोधात आता कोर्टानं आदेश देऊनही संप सुरू ठेवल्याबद्दल अवमान याचिका सादर केली आहे. कविता, अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि एसटी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी केल्यानंतर तिथली सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. मंत्रालयातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या मंत्रालय परिसरातून आपल्या सोबत आहेत. वेदांत, मंत्रालय परिसराला अवघ्या पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. आत्ताची काय अपडेट द्याल? कविता, ज्या प्रकारे सांगण्यात आलंय की मंत्रालयाच्या समोर हा मोर्चा काढला जाणार आहे, कुठल्याही प्रकारची परवानगी या मोर्चाला नाही आहे, तरी सुद्धा मोर्चा काढण्यावर आमदार गोपीचंद पडळकर त्यासोबत सदाभाऊ खोत हे ठाम आहेत आणि हजारो एसटी कर्मचारी यांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय कडेकोट पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. मंत्रालयाच्या परिसरामध्ये काही पोलीस व्हॅन फिरतायत, जिथे कुठे एसटी कर्मचारी दिसत असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना आझाद मैदानावर नेलं जात आहे, तिथे आपलं आंदोलन करावं असं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे. शिवाय इथे सुद्धा पोलीस व्हॅन आहेत, जेणेकरून जर आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन शांत करण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे. साधारणपणे 350-400 पोलीस या मंत्रालय परिसरामध्ये आपण बघतोय अगदी टप्प्याटप्प्यावर आहेत आणि कुठेही गर्दी होऊ नये, गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा पोलिसांकडनं केलं जात आहे. त्यामुळे जरी आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे ठाम असले, एसटी कर्मचाऱ्यांना जरी बोलवलं जात असलं तरी सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला या मंत्रालयाबाहेर पाहायला मिळतोय. कविता, वेदांत, वेळोवेळी या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर ही आहेत मंत्रालयाच्या बाहेरची दृश्य. खरं तर सकाळची वेळ आहे, सर्व कर्मचारी मंत्रालयामध्ये येण्याची वेळ आहे, मात्र अशा वेळी आंदोलनाची शक्यता ध्यानात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त मंत्रालयाला दिलेला आहे. मंत्रालयाच्या अवतीभोवती सध्या प्रचंड मोठ्या संख्येनं पोलीस आहेत आणि याशिवाय जसं आपले प्रतिनिधी सांगत होते त्याप्रमाणे मंत्रालयाच्या आसपास जर कुणी एसटी कर्मचारी दिसला तर त्याला आझाद मैदानापर्यंत पोलीस पोहोचवत आहेत. सध्याची ही दृश्य मंत्रालयामधली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.